बस्ती भरे होली की आशा। दिवंगत महमूद हे हिंदी सिनेमा सृष्टीतील एक अजबच रसायन होतं। खलनायकाच्या भूमिकेतून पडद्यावर आलेले महमूद यांनी आपल्या विनोदी रंगांच्या भूमिकांनी एकेकाळी हिंदी सिनेमा सृष्टीवर अक्षरशः राज्य केलं। अत्यंत कष्टातून वर आलेले महमूद अतिशय हळवे व संवेदनशील कलावंत होते। दाक्षिणात्य भाषेची त्यांना काय ओढ होती कुणास ठाऊक, पण आपल्या अनेक सिनेमात त्यांनी दाक्षिणात्य भाषेची ढब वापरून त्या अजरामर केल्या। पडोसांमधील संगीत शिक्षक ही भूमिका तर आजही चांगलीच स्मरणात आहे रसिकांच्या, आणि आजही रसिक पडोसन या चित्रपटाच्या आठवणीनं उजळणी करतात। हसवता हसवता हळूच कारुण्याला स्पर्श करणारी त्यांची कल्पकता खरोखरच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाची साक्ष देते। दाक्षिणात्य भाषेची त्यांची आवड असणारं गाणं आपल्यासमोर सादर करीत आहे परिस व अंकिता। आणि हो, आणखी सांगायचं म्हणजे महमूद यांनी अशा प्रकारच्या गाण्यावर केलेलं नृत्यही खूप प्रसिद्ध आहे। तर परिस व अंकिता सादर करीत आहे मुत्तुकोडी कव्वाडी हडा हे गाणं नृत्यासह। Thank you.
रसिक हो, पाऊस कुणाला बरं आवडणार नाही? अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच आनंद देणारा हा पाऊस, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतो. यंदा अति पावसानं चंद्रपूरकरांना जो पुराचा अनुभव आला तो तर निश्चितच अविस्मरणीय होता. पण रसिक हो, रखरखीत उन्हाळा संपविण्यासाठी ज्या रिमझिम धारांची भरून बरसात केली जाते ना, तिचं वर्णन करणं निश्चितच अवघड. पण आम्हा मुलांना मात्र त्या पावसाची खूप मजा वाटते, कारण नेमकी शाळेच्या वेळेवर जोरात सर आली की शाळेला बुट्टी मारल्या जाते आणि मग दिवसभर कागदाच्या होड्या, पावसातल्या खोड्या, आईचं ओरडणं, वीजचं रगडणं काही विचारूच नका. पण हे सगळं जेव्हा पावसामुळे सुट्टी मारल्या जाते ना, तेव्हा रसिक हो, पाऊस कधी मुलांचा मित्र होतो तर कधी शत्रू. हेच बघा ना, नेमकी 10:30 सुमारास त्याची रिप्रीप सुरू होते, मग आई बाबांचं ऑफिस, माझी शाळा, साऱ्यांचीच गडबड एकच वेळी सुरू होते. रेनकोट, छत्र्या, डब्बा सगळं आठवणीनं सांभाळत बसताना जी त्रेधा तिरपीट उडते ना, ती मी कशाला सांगू? ती आपल्या समोर सांगणार आहे समीक्षा आणि रागी नृत्यासह. रसिक हो, इंदिरा संतांची एक सुरेख कविता आहे, पत्र लिही पण. त्या म्हणतात, पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळी मध्येच मिळते,
पत्रस पुढचे त्यानंतरचे वाचायाचे राहून जाते, वाचायाचे राहून जाते। रसिको पत्र म्हणजे विलक्षण काव्य, काळजाचा लेखाजोखा मांडण्याचं स्थान असे म्हणतात। पत्राने माणसाचा इतिहास घडवला, पत्राने माणसाचा इतिहास बदलवला देखील। पत्राने माणसं जवळ आले तसे दूरही गेले। मैत्रीच्या नात्यात पत्र म्हणजे फार जिव्हाळ्याचं स्थान। ज्यांनी कधी एकमेकांना बघितलंही नाही अशा व्यक्तींमधील हजारो मैलांचं अंतर पत्रांनी एका क्षणात नष्ट केलं। हिंदी सिनेमाला पत्र म्हटलं की भरतच येतं। पत्राच्या माध्यमातून अक्षरशः हजारो गाणी लिहिली गेली। आज मोबाईल ईमेलच्या काळामध्ये कदाचित पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागेल, पण पत्र रूपानं निर्माण झालेलं मेघदूत आम्ही कसं विसरणार आणि कशी विसरणार हिंदी सिनेमातील नायक आणि नायिकांनी गायलेली पत्र रूपानं गाणी। तत्पूर्वी पत्राच्या संदर्भातील एक विनोद सांगा असं वाटतो। एक तरुण एका तरुणीला सारखी पत्र लिहित असतो आणि पोस्टानं पाठवित असतो। हा उपक्रम 2-4 महिने राबवल्यावर त्याला कळतं की पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनशीच त्या तरुणीचं लग्न झालं। याला पत्र महात्म याशिवाय काय म्हणणार। तर सादर करीत आहो अफसाना लिख रही हूं हे गीत अंकितासह।